नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि मी आपल्या स्क्रीनवरती जे आता दिसत आहेत, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड सर यांचे दोन कारणासाठी आभार मानतो. सर, एक तर तुमचं एबीपी माझा मध्ये स्वागत आहे. येस, दोन कारणासाठी आभार यासाठी मानतो की एक तर आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, शासकीय कामकाज या दिवशी होत नाही, पण तरी सुद्धा त्यांना त्या विषयाचं महत्व वाटलं आणि म्हणून ते महाराष्ट्रातल्या प्रेक्षकासमोर आले. आणि दुसरं या कारणासाठी मी त्यांचा आभार मानतो की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारी आणि अलीकडेच जी खाजगी कारखानदारी आपल्याकडे आली, या दोनही साखर कारखानदारीनं महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. परंतु त्याबरोबरच महाराष्ट्राच्या या साखर कारखानदारीमध्ये काही अपप्रवृत्ती शिरल्यात असं म्हटलं जातं. विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री पृथ्वीराज चव्हाण हे असताना शिखर बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारासंदर्भात ज्या काही गोष्टी घडल्या त्याची त्यांनी पडताळणी केली आणि त्याबद्दल सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्याच्याबद्दल आपण भाष्य करणार नाही आहोत. पण जी दुसरी गोष्ट आहे आणि ती श्री शेखर गायकवाड सरांनी ज्याला ब्रिंगिंग चेंजेस इन टू द सिस्टीम असं म्हणतात ते त्यांनी केलंय. त्यांनी काय केलंय तर शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाऊन नंतर त्यांची मग FRP न देण्यासंदर्भात किंवा ती वेळेवर न देण्यासंदर्भामध्ये जी सातत्यानं ओरड होते त्याला समोर ठेवून महाराष्ट्रातल्या 190 साखर कारखान्यांचं मानांकन त्यांनी केलं. त्या मानांकनामध्ये काही अतिशय उत्तम साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत असं दिसलं, परंतु 44 साखर कारखाने असे आहेत की ज्यांनी यानं त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली, अडवणूक केली, त्यांना त्यांची पिळवणूक केली असं दिसतं. सर, सर्वात आधी असं मानांकन करावं असं तुम्हाला का वाटलं आणि त्याला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद कसा दिला? एक तर साखर आयुक्त म्हणून काम करताना मला हे स्पष्टपणे जाणवलं की प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सबबी सांगून शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे. आणि त्याचं एक सगळ्यात ज्वलंत उदाहरण मला मराठवाड्यातल्याच लोकांच्या बाबतीत आढळलं. उस्मानाबादच्या जवळजवळ 550 शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातले 28 कारखाने ओलांडून पलीकडे ऊस दिला होता आणि त्यांना ऊसाचे पैसे वर्षभर मिळाले नाहीत. त्यानंतर ते साखर आयुक्तालयात आले आणि मग मी त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला विचारलं होतं का आमच्या ऑफिसमध्ये कोणाला की या कारखान्याची ऐपत काय आहे, हा कारखाना पैसे देऊ शकतो का? मला फार वेगळीच गोष्ट सापडली की त्यातल्या एका चेअरमनच्या नातेवाईक शेतकऱ्याला त्याने 200 रुपये जास्त दिले होते आणि त्याचा वापर करून सगळ्या गावाचा ऊस आपल्याकडे येईल अशी सोय पण त्या चेअरमननी केली होती. आणि तिथून पुढे 3 वर्ष हे शेतकरी हेलपाटे मारतायत. मी सांगितलं, मला जर डोळे झाकून जरी विचारलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात कमकुवत आर्थिकदृष्ट्या कारखाना कुठला असेल तर हा आहे. अशा कारखान्याला चांगले कारखाने डावलून तुम्ही पलीकडे ऊस नेऊन द्यायचं खरं कारण मला सांगा. आणि मग हे कारण मला स्पष्ट झालं. याचा अर्थ काय, कारखानदार पारदर्शकपणे स्वतःचा रेट किती देणार आहोत हे न सांगता शेतकऱ्याला कुठून तरी फसवून हे ऊस मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. सुदैवाने या वर्षीच्या मंत्री समितीमध्ये यामध्ये मला यश मिळालं की एकदाचे चांगले आणि वाईट ह्याच्यातला फरक आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात भरेल अशा स्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने आपण कसं सांगू शकू आणि अशी एक व्यवस्था करायला मला परवानगी द्या. म्हणजे असं जगामध्ये इतर देशांमध्ये आहे की ऍडवायझरी देतात शेतकऱ्यांना आणि मग त्यांनी त्यांच्या बुद्धीला पटेल असा निर्णय घेतला पाहिजे. अशी ऍडवायझरी पहिल्यांदा आपण साखरेच्या इतिहासामध्ये केली आहे यावर्षी की चांगला कारखाना कोणता आणि हे कशाच्या आधारे आम्ही म्हणतो म्हणून चांगला नाही, त्याचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. मागच्या वर्षी कोणी 31 डिसेंबर पर्यंत FRP सगळी दिली होती, कोणी मार्च अखेर दिली नव्हती आणि कोणी कालच्या ऑगस्ट अखेर सुद्धा देऊ शकलेलं नाही हे शेतकऱ्यांना समजावं हा खरा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. आणि आपण जर संख्या बघितली तर साखर आयुक्त म्हणून मला हे दिसतंय की 2 जरी कारखाने मागे राहिले तर 12-12 हजार सभासद
म्हणजे 24,000 सभासदांचा आयुष्यात प्रश्न निर्माण होणारच आहे. म्हणजे संख्या अगदी एवढी बरोबर. मोठी आहे की 40 लाख शेतकऱ्यांच्या बाबतीत जर असा प्रश्न उसाचा असेल तर त्यातले किमान 5-10 लाख शेतकरी सतत अॅग्रीवड असू शकतात. आणि हे करायचं असेल तर मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यामध्ये रेघ ओढायची गरज आहे, आणि म्हणून ते करायचा आम्ही एक यावर्षी चांगला प्रयत्न केला. बर, एक हे जे 190 कारखाने आहेत त्यातले 1/3 वाईट आहेत असं दिसतंय, पण चांगले पण आहेत. तर हे 190 च ज्या वेळेला तुम्ही मानांकन केलं त्यावेळेला महाराष्ट्रातली साखर कारखानदारी कुठं उभी आहे असं आपल्याला दिसलं? आपल्याला असं दिसतंय की 190 मध्ये 46 कारखाने FRP देऊ शकलेले नाही वेळेमध्ये, आणि त्याचबरोबर जवळजवळ 32 RRC ऑर्डर मला काढाव्या लागल्या. म्हणजे त्यांची इच्छा असली तरी साखरेचा बाजार कमी आणि ऊसाची FRP जास्त असं पण चित्र आहे. आणि मग एकूण विक्री किमतीच्या 95% जर FRP होत असेल तर कारखान्यांची ऐपतच नाही आहे. म्हणजे फायनान्शियल सिच्युएशन एवढी वाईट आहे की ते प्रॅक्टिकली पैसे देऊ शकत नाही. परंतु आता हे एकीकडे चित्र आहे, बँका त्यांना कर्ज देत नाही कारण ते कारखाने NPA मध्ये आहेत, त्यांचं नेटवर्क निगेटिव्ह आहे. हे सगळं खरं असलं तरी मग हे पारदर्शकपणे ते शेतकऱ्यांना का सांगत नाही की त्याच्यामुळे परत दरवर्षी पुन्हा 14,000 लोक फसत जाणार प्रत्येक कारखान्यामध्ये, असं नको आहे. मला असं वाटतं की एक ब्रेक थ्रू सारखी आपल्याला एक अशी न्यूट्रल व्यवस्था ज्याच्यातून शेतकऱ्याला आपोआप समजेल याचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे असा आम्ही प्रयत्न केला आहे. राईट, पण मग ही उस्मानाबाद जिल्ह्याची वानगी दाखल तुम्ही जी उदाहरणं दिली ते फक्त एकच चित्र आहे की महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून पण अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यात तुमच्याकडे, आणि त्या तक्रारींचं स्वरूप काय? तक्रारींचं स्वरूप एक 4-5 प्रकारचं आहे. उदाहरणार्थ कॅश फ्लो नसतो आणि म्हणून आम्हाला एक स्वरूप असं सापडलं की सुरुवातीला शेतकऱ्यांना पूर्ण पैसे द्यायचे आणि शेवटच्या 1.5 महिन्याचे पैसे थकवायचे. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे की शेतकऱ्यांना आपल्याकडे ऊस घालता यावा म्हणून कुठेतरी जाहीर सभेमध्ये वगैरे जास्त आकडा सांगून टाकायचा की आम्ही 2600 रुपये देऊ, FRP मात्र 2300 रुपये आहे. याचा अर्थ काय? ते पैसे कागदावर देताना 2300 देतात पण सुरुवातीला लोकांनी अट्रॅक्ट व्हावं म्हणून 2600 घोषणा करतात. ती घोषणा अशा ठिकाणी करतात जिथे कोर्टात कोणी गेला उद्या तर ते सिद्ध होत नाही कारण ते कुठेतरी जाहीर सभेत एखादं वाक्य कोणीतरी बोललेलं असतं. त्यात ती अडत्यासारखी अवस्था झाली. अडत्यासारखी अवस्था ही फार फार विचित्र आहे. इंटरेस्टिंग. हा म्हणजे असे एवढे प्रकार मला सापडले आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की त्याला सांगायचं की आता आपण एक्सपान्शन करतोय, आपल्याला डिस्टिलरी टाकायची आहे म्हणून तुमचे पैसे आम्ही ठेवून घेतले आहे. डिस्टिलरी मात्र टाकायचीच नाही. मग काय होतं की तेवढे पैसे तेवढे शेतकरी अॅग्रीवड होतात आणि ते सारखे आमच्या ऑफिसला मोर्चे काढत बसतात. चौथी कॅटेगरी अशी आहे की जिथे दबाव पण आहे कारखान्यांवर, एवढा जनतेचा किंवा शेतकऱ्यांचा दबाव आहे की जिथे सरकारने नियम केला 31 रुपयाच्या खाली साखर विकू नका, तर अंडर कटिंग करण्याची म्हणजे काय कमी किमतीला साखर विकून टाकायची पण शेतकऱ्याचं ओझं नको आपल्याला, या नादामध्ये फायनान्शियल लॉस करून साखर विकून टाकायची. असं असं केल्यामुळे कायदा पण डावला जातो आणि मग काय होतो बाजारात साखर जास्त येते. थोडक्यात व्यापारी हे कारखान्यावर कुरघोडी करतायत आणि व्यापारी डिक्टेट करतायत की तुम्हाला गरज आहे ना तुम्ही 2800 आम्हाला साखर विका, आणि 2800 साखर विकल्यावर 2900ची FRP कुठून देतील हे लोक. त्यामुळे हे जे आहे हे फार विचित्र असं एक सायकल मध्ये हे ऊस कारखानदारी अडकलेली आहे. यामध्ये काही चांगले कारखानदार आहेत, काही मध्यम आहेत आणि काहींची आर्थिक परिस्थिती चांगली नाही कारण साखरेचे बाजार कमी होते. यावर्षी आता शक्य आहे की ज्यावेळी साखरेचे बाजार वाढलेले आहेत मला असं वाटतं की ही योग्य वेळ होती की ज्यावेळी आपल्याला हे सुरुवातीला सांगता येईल लोकांना की ह्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघा. येत्या काळामध्ये आता 1 वर्ष नाही 2 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असं ट्रॅक रेकॉर्ड, जसं शेअर तुम्ही शेअर ट्रेडिंग करताना शेअरची सगळी माहिती स्पष्ट करणं हे सेबीने बंधनकारक केलंय. गेल्या 10 वर्ष तुम्ही काही बेकायदेशीर केलं का, तुमच्यावर गुन्हे दाखल आहे का, हे सगळी कार्यपद्धती आणायला पाहिजे आपल्याला याच्यामध्ये असं त्याचा अर्थ आहे.
एक थोडा उपप्रश्न इथे विचारतो की उद्या श्री शेखर गायकवाड यांना अतिशय महत्वाची जबाबदारी राज्य सरकारने दिली आणि ते इथून दुसरीकडे गेले, तर ही प्रोसेस कंटिन्यू राहणार आहे का? हे राहील आता, कारण एकदा प्रथा पडल्या काही चांगल्या, शासनामधल्या प्रथा मोडणं पण अवघड जातं. आणि मला असं बरं, वाटतं मंत्री समितीमध्ये मान्यता तेवढ्यासाठीच मी घेतली की हे कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण व्हावी आणि राईट, त्याचा फायदा चांगल्या कारखानदारांच्या दृष्टीने हे स्वागतार्ह पाऊल आहे. जे चांगले कारखाने होते आणि जे म्हणतात आम्ही वेळेवर पेमेंट करतो, शेतकरी पण आम्हाला पण नावं ठेवतात, आम्हाला एका माळेमध्ये जोडतात, ते बरोबर नाही असं पण त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय दूध का दूध पाणी का पाणी आता होण्याची आता वेळ आली आहे असं मला वाटतं. ठीक. एक तुम्ही जो मुद्दा आता मला सांगितला त्याला धरून पुढे मी जातो. गेल्या काही वर्षामध्ये साखर कारखानदारीमध्ये अशा काही लोकांचा सहभाग दिसतो की काही वर्षापूर्वी ते वाळूचे ठेकेदार होते, कुणी कॉन्ट्रॅक्टर होते, कुणाला आपलं राजकीय भवितव्य बनवायचंय म्हणून ते साखर कारखानदारीकडे आले. त्यामुळे आता तुम्ही ज्या वेळेला मानांकन केलं आणि तुम्हीच म्हणालात की काही चांगले साखर कारखानदार होते, पण हे सगळं मानांकन करत असताना तुम्हाला असं लक्षात आलं का की काही लोक हे या व्यवसायामध्ये केवळ शेतकऱ्यांची फसवणूक करायचे, मग त्यात एफआरपी न देणं असेल, काटा मारणं असेल, खोटी आश्वासनं देणं असेल, आणि यातून संपत्ती जमा करायची, याच भावने कुठे आलेली आहेत? असं दिसतंय स्पष्टपणे असं की काही लोक निश्चित अशा प्रकारचे आले. सो सॅड, सो सॅड. मग त्यांना रोखण्याच्या दृष्टीने आपल्याला काही करता येणं शक्य आहे का? आपल्याला मला असं दिसतंय की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया लावावे लागेल. आपल्या मनात काही जरी असलं तरी सगळ्यात पारदर्शक आरसा याचा काय असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले का, त्याच्या पुढे जाऊन मग त्यांनी कामगारांचे पण पैसे दिले का, त्यांनी साखर कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचे, ऊसतोड मजुरांचे, व्यापाऱ्यांचे पण पैसे दिलेले आहेत का, असं बघायला पाहिजे. ते आमच्या ऑडिट मधून ते स्पष्ट होतं. पण मूळ मुद्दा काय आहे, जर शेतकऱ्याचेच पैसे वेळेवर देत नसतील तर या बाकीच्या लोकांचे सतत पैसे मागे ठेवण्याचा पण प्रयत्न आहे. कारण कॅश फ्लो ही गोष्ट अशी आहे की जिथे पहिल्या प्रथम सगळ्यात जास्त दबाव शेतकऱ्यांचा असल्यामुळे शेतकऱ्यांचा पैसे काहीतरी करून ओढून ताणून देतात. कारण त्याच्यावर आम्ही आरआरसी कारवाई करतो, त्याच्यावर जप्तीची कारवाई होते. या सगळ्या प्रोसेस मधनं एक गोष्ट अजून एक लक्षात आली आहे, ती फार महत्वाची आहे की या कारखानदारीच्या व्यवसायामध्ये कारखाने थोडे श्रीमंत, बँका त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आणि शेतकरी गरीब असं असं काहीतरी गणित निर्माण व्हायला लागलं आहे. आणि ते फार मला वाटते चिंताजनक आहे. की म्हणून मी कारखानदारांना पण याच्या जवळ आणायचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्याला तुम्ही 4 पैसे जास्त द्या ना, त्याचे इंटरेस्टचे पैसे का तुम्ही देत नाही. हार्डली हार्डली इंटरेस्टची अमाऊंट एका वर्षाची जर बघितली आपण, तुम्ही महिनाभर उशिरा पेमेंट केलं तर 15% इंटरेस्ट आहे. तो येतो किती माहितीये का, महिन्याला 1.25% येतो. आणि याची कायद्यात तरतूद असून कारखाने द्यायला तयार नाही. ते म्हणतात असं दिलं तर कोट्यवधी रुपये आम्ही हे बेसिक अमाऊंटच देत नाही, ते व्याज कधी देत बसू. त्यामुळे हा संघर्ष सारखा चालू आहे. आणि त्याच्या मागे उद्देश हाच होता की शेतकऱ्याचे पैसे कुठल्याही परिस्थितीत अडवू नये म्हणून एवढा मोठा जास्त पिनल इंटरेस्ट लावला होता. पण प्रॅक्टिकली उलट झालं की इंटरेस्ट द्यायचाच नाही, नाहीतर मग कारखाना डबघाईला येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. या 13.5 मिनिटाच्या तुमच्या बोलण्यामध्ये दोन तुम्ही अलार्म बेल्स वाजवल्यात. एक, शेतकऱ्यांना म्हणजे जे ऊस उत्पादक वर्षानुवर्ष असं मानून चालतात की आपल्याला ऊस विकून काहीतरी पैसे मिळतो, तेही तशा अर्थाने काही फार त्यांना लाभ होताना दिसत नाही, मी जे मोठं चित्र. आणि दुसरं जे तुम्ही म्हणालात की मुळात साखर कारखानदारी हा व्यवसाय सुद्धा जे साखर कारखाने चालवत आहेत त्यांचा राजकीय फायदा हा मुद्दा बाजूला ठेवून देऊ आपण, पण त्यांच्याही दृष्टीने फारसा फायदेशीर नाहीये. आणि जर महाराष्ट्राच्या आर्थिक घोडदौडीमध्ये साखर कारखानदारी हा महत्वाचा घटक असेल, तर ना साखर कारखानदार त्याचे लाभार्थी आहेत, ना ऊस उत्पादक लाभार्थी आहेत, हे खरंय चालायचं कसं? नाही, म्हणून एक लॉंग टर्म विजन आणायला पाहिजे. उदाहरणार्थ नेहमी गुजरातचं उदाहरण देतात, बरोबर आहे. गुजरातच्या बाबतीमध्ये गुजरातच्या कारखान्यांनी 3500 रेट दिला अशी नेहमी आपण बातम्या वाचतो. त्यातला अगदी. अर्ध सत्य लोक हे सांगतात, ते हे सांगत नाही की गुजरातच्या कारखान्यांमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी ह्या सभासदांच्या कारखान्याकडे असतात आणि त्या 7 किंवा 8% आहेत. म्हणजे गुजरातच्या कारखान्यांना बँकेकडे जावं लागत नाही. आणि असं असल्यामुळे ठेवीदारांना पण फायदा होतो आणि कारखान्याला फायदा होतो आणि शेतकऱ्यांनाही फायदा होतो. आता ही गोष्ट आपल्याकडे का होत नाही, तर कारखानदारांची पण क्रेडिबिलिटी राहिली नाही.
एकेकाळी शेतकरी पण कारखान्यात पैसे ठेवत होते. आता हे एक विशेष सायकल आहे, हे पण आपल्याला ब्रेक करावं लागेल. परतीच्या आणि बिनपरतीच्या ठेवीबद्दल मधल्या काळात बराच वाद पण झाला त्या संदर्भात. नाही, त्यामुळेच या महाराष्ट्राची महसुली मांडणी जर आपण बघितली तर तुम्ही ज्या कारखान्यांना लाल फोली दिली आहे, मला फार इंटरेस्टिंग वाटलंय की सांगली आणि साताऱ्यातले प्रत्येकी 5 कारखाने आणि पुणे जिल्ह्यातले 2 आहेत, नाशिक मधले 3 आहेत, अहमदनगर मधला 1 आहे. ठीक आहे, मराठवाड्यातल्या उस्मानाबादचं मी समजू शकतो की तो कायम दुष्काळी पट्टा आहे, पण जिथे कायमस्वरूपी उत्तम दर्जाची साखर कारखानदारी आम्ही करतो असं सांगितलं जातं त्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पण हे असं झालेलं आहे, त्याचं काही स्पेसिफिक कारण तुम्हाला दिसतं? नाही, एक दोन तीन कारण तर एक स्पष्ट होत आहेत. एक म्हणजे 1,250 टन जे कारखाने होते ते आता फारसे व्हायबल राहिलेले नाही. एवढ्या कमी कॅपॅसिटीच्या कारखान्यामध्ये काय होतं की मुख्य जे कामगार आहेत ना त्यांची संख्या तेवढीच राहते. नंबर दोन, पूर्वी सहकारी साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणावर वशिल्याने डायरेक्टरची लोक घेतली आणि नेमलेली आहे. 1,000 लोक काम करणारा साखर कारखाना आणि मॉडर्न मशिनरी असलेला 250 लोकांवर चालणारा कारखाना याच्यामध्ये सॅलरीचं बजेट मध्ये फार फरक पडतो. दुर्दैवाने कारखाना चालवताना आपली माणसं घेतलीच पाहिजे, नाहीतर मग निवडून येऊन काय फायदा आहे असं विचार करणारे संचालक पूर्वी होते. आता कारखान्याला त्याचं महत्व जाणवतं, पण एकदा नोकरीत घेतलं की 30-35 वर्ष तो माणूस राहणार आहे, तो परत काढता येत नाही, त्यामुळे हे कारखाने व्हायबल होत नाही आहे. म्हणून नवे जे लोक आले त्यांनी नवे तंत्रज्ञान पण आणलं आणि ऑटोमायझेशन पण आलं आणि त्यामुळे ते कारखानदार आता पुढे गेलेले दिसतात आपल्याला. त्याचं कारण हे आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे तंत्रज्ञान बदललं नाही. म्हणजे लोक याच्यामध्ये धन्यता मानतात की माझा 1960 सालचा बॉयलर अजून चालतो, त्याची इफिशियन्सी किती, तो किती माझा वॉटर वेपर जास्त खातो, माझी एनर्जी किती जास्त खातो, ते इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन त्याचं कसं जास्त आहे, हे जे पाश्चात्य जगामध्ये परफॉर्मन्स मोजायचे जे काय गणित आहेत पॅरामीटर ते न पाळता आपण काय म्हणतो की 60 सालचा बॉयलर अजून आमचा चाललेला आहे, मग त्याला पर्यावरणाचे नॉर्म्स काय आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही बसतो की नाही, आम्ही हवेत जास्त धूर सोडतो का आणि माझा इफिशियन्सी किती आहे, हे मुद्दे बघितले जात नाही. त्यामुळे अद्ययावतीकरण करायला सुद्धा कॅश फ्लो हाच पुन्हा प्रश्न येणार आहे. दरवर्षी कारखान्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्री सीझनल लोन घेतात, हे तुम्हाला माहिती आहे, ते मुकादम आणि टोळीवाल्यांना देतात. आता हा जर ते ऍडव्हान्स देण्यासाठी जर 20 कोटी रुपये लागणार असतील आणि त्याच्याऐवजी बँका तुमचं परफॉर्मन्स बघून म्हणतात की तुम्ही 12 कोटीला पात्र आहात, तर मग काय होणार आहे की तुमच्या 400 टोळ्याऐवजी 200 टोळ्या येणार, मग ऊस तोडायसाठी मारामारी होणार, मग शेतकऱ्यांना कारण नसताना ऊस तोडायसाठी पैसे द्यावे लागणार आणि तरी सुद्धा कारखाना चालू ठेवायचा अट्टहास आहे. मला असं वाटतं हे पारदर्शकपणे समोर आलं पाहिजे की पुढच्या 3-4 वर्षात त्याचा परिणाम म्हणून चांगले कारखाने टिकतील आणि काही चांगले न चालणारे कारखाने हळूहळू बंद पडत जातील असंच आजचं चित्र आहे. मला आशा आहे सर की तुम्ही ज्या पोटतिडकीनं आणि एवढा दीर्घ अभ्यास सुरू, कारण मी तुमचं सांगलीतलंही काम बघितलेलं आहे आणि मला तुमच्या कार्यशैलीबद्दल नेहमी एक आदर वाटतो की तुम्ही मूलभूत गोष्टीला हात घालता. हे जे कुठले महाराष्ट्र राज्यातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले धोरणकर्ते आहेत ते जर ही मुलाखत बघत असतील आणि श्री शेखर गायकवाड सरांनी याच्याही आधी त्यांना सांगितलंच असेल तर ही माझ्या मते एक मोठी अलार्म बेल आहे. सर मला याची पूर्ण जाणीव आहे की तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, तरीही मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, मला प्रशासकीय उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं. हे जे 44 कारखाने ज्यांना आपण वाईट म्हणून रँकिंग केलेली आहे त्याच्यामध्ये एक माजी मंत्री श्री सुभाष देशमुख यांचाही कारखाना दिसतोय, एक आजी मंत्री श्री शरद अजित पवार यांची जी मधल्या काळात ईडीच्या अनुषंगाने जरंडेश्वर कारखान्याच्या निमित्ताने चर्चा झाली तोही एक कारखाना गुरु कमोडिटीचा तोही दिसतोय, काही आमदाराचे कारखाने दिसत आहेत, तर हे असं का व्हावं? आजी माजी मंत्री आणि आमदाराचे कारखाने वाईट या कॅटेगरीमध्ये का जावे, लाल फुली या कॅटेगरीमध्ये ते का जावे? नाही, त्याचं मुख्य कारण मी सांगितलं, मागच्या 3 वर्षामध्ये साखरेचे दर खाली राहिले आणि FRP त्याच्या 95% पर्यंत गेली. हा कॅश फ्लो हा असा आहे की थोडक्यात कच्च्या मालाला 95% पैसे देऊन झाल्यावर राहिलेल्या 5% कारखान्याचे प्रोसेसिंगची कॉस्ट, लेबरचा पगार, सिक्युरिटी गार्डचा पगार, वाहतुकीचा खर्च, हे सगळं भागणं शक्य नाही. म्हणून साखर कारखानदाराचं सतत म्हणणं आहे की आजच्या तारखेला जर जे रंगराजन समितीने म्हटलं
की 70% पैसे शेतकऱ्याला गेले पाहिजे, 30% पैसे कारखान्याला मिळाले पाहिजे. जर 1850 किंवा आता नव्याने झालेले 2900 एफआरपी घेतलं आणि त्याला आपण 70% मानलं तर मग 100% गणित जातं 3700 पर्यंत. याचा अर्थ 3700 खाली आपले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येऊ शकत नाही साखरेची, असा त्याचा थेट अर्थ आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात 22 रुपयाला साखर मिळत होती मागच्या वर्षी, म्हणजे थोडक्यात त्यांना बाहेरनं आयात साखर जर इथे 22 रुपयाला पडत असेल आणि आमची साखर 36 रुपयाला आपण विकणार असू तर हे गणित फार काळ टिकेल का? म्हणून डब्ल्यूटीओ मध्ये पण हे चॅलेंज केलं गेलं की भारतासारख्या देशाने सबसिडी देऊ नये, कारण ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये हस्तक्षेप आहे असं मानलं गेलं. आणि म्हणून मग आपण वेगवेगळ्या नावांनी पण शेतकऱ्याला जास्त पैसे मिळावेत म्हणून हे धोरण ठेवलं की बफर स्टॉक सबसिडीच्या नावाखाली काही पैसे देऊ, निर्यात अनुदान म्हणून काही पैसे देऊ, पण त्याला पण मर्यादा आहे, ते सातत्याने आयुष्यभर मिळणार नाही आहे, ते पुढच्या वर्षीपासून हे बंद होणार आहे सगळं किंवा याच वर्षी बंद होईल, बफर स्टॉक सबसिडी वगैरे आता मिळणार नाही. अशा वेळी कारखानदारांना कॅश फ्लो साठी तयारी करावी लागेल. कदाचित बँकांकडे किती साखरेसाठी किती पैसे उचल घ्यायची ती कमी करता येईल का? आपण कारखान्यांना असं पण मी प्रयत्न करून बघितला की सगळे पैसे व्याजापोटी बँकांना देण्यापेक्षा तुम्ही 60% उचल करा, अडचण आली की आम्ही आरआरसी काढतो आणि तुम्ही साखर विका, शेतकऱ्याचे पैसे देऊन टाका, ज्याच्यापुढे 20 ते 22 कोटी रुपये वाचतील. त्यामुळे शेतकऱ्याला 200 रुपये तुम्ही जास्त देऊ शकता, कारखान्याला पण राहिलेले 200 रुपये तुम्ही घेऊ शकता. तर हे ही कसरत फारशी अजून कारखान्यांना अंगवळणी पडलेली नाही असं त्याचा. पण असं आहे सर की रंगराजन समितीचा अहवाल येऊन सुद्धा मला वाटतं 1.5 दशकं तर निश्चितपणे झालेली. बऱ्याचशा गोष्टी आपण स्वीकारल्या, बऱ्याच गोष्टी आपण मान्यही नाही केल्या. पण आता तुमच्या बोलण्याचा मी एक सरळ असा अर्थ काढतो, एक तर साखर कारखानदाराला पूरक धोरण राबवणारं सरकार असेल आणि त्यांनी टेकू दिला तरच, किंवा मग असल्या काहीतरी गोष्टी करून की जिथे अल्टिमेटली शेतकऱ्यांनाच त्याचा तोटा होईल अशा गोष्टी केल्याशिवाय महाराष्ट्रातली बहुसंख्य साखर कारखानदारी भविष्यामध्ये टिकणारच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का, किंवा असं दिसतंय का तुम्हाला? असं दिसतंय स्पष्टपणे. तुम्हाला माहिती असेल केंद्रीय मंत्री नेहमी म्हणतात की एखाद्याला जर खड्ड्यात घालायचं असेल तर त्याला कारखाना काढून दिला पाहिजे. हा असं असं का म्हणतायत? त्याचं बेसिक कारण हेच आहे की फार ती प्रॉफिटेबल राहिलेली इंडस्ट्री नाही. ती स्पर्धात्मक रित्या जगाच्या व्यापारामध्ये टिकायची असेल तर अशा प्रकारचं मूलगामी काहीतरी काम करायला पाहिजे. ठीक आहे, तर शेवटचा प्रश्न आता, हे तुम्ही मानांकन तर केलंय, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय होणार आहे मानांकनाचं? मला अपेक्षा एकदम साधी आहे की शेतकऱ्यांनी निदान हे बघावं की मागच्या वर्षी ह्या कारखान्याने वेळेवर पैसे दिले होते का, निदान त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याला हे तरी खोटं सांगू नये की मी ह्या कारखान्याला मागच्या वर्षी ऊस घातला आणि मला फार फायदा झाला. त्याला हे त्याच्याच मोबाईलवर बघता येईल की याची रँकिंग काय आहे. म्हणजे आता म्हणजे गावातल्या एका माणसाला फसून सगळं गाव फसायचे दिवस आता राहिले नाही असा पण त्याचा अर्थ आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला फोन नाही का आले कुण्या मंत्र्याचे आमदाराचे, अहो काय करताय तुम्ही आमचा आमचं मानांकन? आपण रेकॉर्ड सांगण्यासारखी गोष्ट आहे. असा असा दबाव नाही आला ना की अशा पद्धतीनं तुम्ही मानांकन करा? नाही, स्पष्टपणे यावर 10 मिनिटं चर्चा करून मी विनंती केली की मला हे ऍडवायझरी लोकांना देऊ द्या, कारण हे केल्याशिवाय अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि मला आनंद आहे की त्यांनी मान्य केलं आणि म्हणूनच मी ऑर्डर केली. त्या ऑर्डर मध्ये पण मी लिहिलेलं आहे की याचा रेफरन्स काय. यस, थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांसाठी मला खरं म्हणजे आता काही बोलायची, ज्याला समक म्हणतो ती करायची गरज नाहीये, पण मला चिंता वाटते. चिंता यासाठी वाटते की श्री शेखर गायकवाड तिथे होते, ते मूळचे हडाचे शेतकरी आहे, त्यांना समाजाची जाणीव आहे आणि त्यामुळे इतक्या पोटतिडकीनं त्यांनी हा मुद्दा मांडला. आय होप की त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते आपण निगेटिव्ह न घेता त्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. पण मला चिंता याची वाटते की जे अनेक दशक खरं तर महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीविषयी बोललं जातं ते हेच आहे की ही साखर कारखानदारी जर टिकायची असेल तर तिला स्पर्धात्मक करायला पाहिजे, ते करण्यासाठीचं विजन तुमच्याकडे पाहिजे, नॉन पार्टीसन तुम्हाला भूमिका घ्यायला पाहिजे आणि शेवटी ज्या शेतकऱ्याच्या जोरावरती ही साखर कारखानदारी उभा आहे त्याला तरी त्याचा फायदा झाला पाहिजे. तो जर होतच नसेल तर मग श्री शेखर गायकवाड सरांसारख्यांनी अनेकांनी कितीही प्रयत्न केले
तर शेवटी तो तसाच गाळात जाणार आहे. आय होप की हे तुम्ही पॉझिटिव्ह घ्याल. बाय द वे, आमचे हे जे शेती विषयक आणि विशेषतः अर्थविषयक जे आम्ही प्रयत्न करतोय शेखर गायकवाड सरांसारख्या व्यक्तींना बोलून समजून घेण्याचं, ते तुम्हाला कसे वाटते ते जरूर कळवा. मला माहिती आहे की एवढ्या 25 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत, तर मी सरांना पुन्हा एकदा विनंती करेन की या व्हिडिओच्या खाली तुमचे जे प्रश्न पडतील त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन त्यांच्या सवडीनुसार आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. सर थँक्यू सो मच. दरम्यानच्या काळामध्ये माझं एबीपी माझाचं आणि शेखर गायकवाड सरांचं जे सोशल मीडियाचे जे कुठले प्लॅटफॉर्म्स असतील ते फॉलो करायला लागा. सर टेक केअर. थँक्यू. थँक्यू थँक्यू. बाय बाय.